सध्या आपण आझाद मैदानामध्ये आहोत, जिथे महाराष्ट्र राज्य परिचालक संघटनेचे सगळे कर्मचारी उपस्थित आहेत. खरं तर 27,000 कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे की त्यांना जो पगार आहे तो पगार म्हणावा तसा मिळत नाहीये, मोबदला मिळत नाहीये, आणि ते केवळ वर्षानुवर्ष मागणी करतायत. आजपर्यंत त्या मागण्यांना केवळ होकार मिळत गेलाय, पण अजूनही त्यांच्या हातामध्ये जी पगाराची रक्कम ठरलेली ती आलेली नाहीये. आता नवीन सरकार आलेलं आहे, त्यांच्याकडनं सुद्धा अपेक्षा आहेत, मात्र त्यांच्याकडनंही केवळ आश्वासनं मिळत आहेत, प्रत्यक्षात कृती घडत नाही. आणि म्हणूनच आज हे सगळेजण संपूर्ण महाराष्ट्रातनं इथं उपस्थित झालेले आहेत आणि आंदोलन करतायत. राज्याच्या वतीनं ज्या वेळेला सर्वसामान्य नागरिकांसाठी सुविधा पुरवल्या जात असतात त्यावेळेला त्या सुविधा पुरवणारे जे आहेत ते वंचित नाहीत ना, ह्याचा सुद्धा विचार व्हायला हवा, मात्र तसं होत नाहीये. आणि आज ज्या वेळेला आपण इथे सर्व संगणक परिचालक आपल्या सोबत आहेत, त्यांच्या बाबतीत मात्र न्याय घडत नाहीये, आणि हे बऱ्याच काळापासून होतंय. तुम्ही आता हे उपोषण जे सुरू केलेलं आहे, काय नेमकी कारण आहेत त्यामागची, आणि मुळात याची सुरुवात कशी झाली? संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजनेअंतर्गत गेल्या 3 वर्षापासून आम्ही ज्या ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्रात संगणक परिचालक म्हणून काम करतोय, आणि काम करत असताना आमच्या पगाराची पिळवणूक पाहिली तर शासन निर्णयानुसार आम्हाला 8,000 रुपये प्रमाणे मानधन द्यायला पाहिजे होतं, पण प्रत्यक्षात 2, 2.5, 3.5 असं तुटपुंज मानधन दिलं गेलं, आणि आमच्या पगारात 50 ते 60% भ्रष्टाचार केला. गेल्या 3 वर्षापासून आम्ही वेळोवेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त अनेकांना निवेदन दिली. ह्या अधिवेशनमध्ये आम्ही 15 ते 20,000 लोकांचा भव्य असा मोर्चा काढला. आमदारांनी, मंत्र्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले की येत्या 10 दिवसात आम्ही तोडगा काढू, पण प्रत्यक्षात आज तगायत कुणीही आमच्यापर्यंत आले नाही किंवा आमच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या पूर्ण 27,000 ऑपरेटरांना इथे एकत्रित येऊन आम्ही बेमुदत लक्षवेधी उपोषण चालू केलं आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या इतर राज्याप्रमाणे आमच्या ऑपरेटरला शासकीय सेवेत समावेश करून घेणार नाहीत, ऑनलाईन कंपनीचा करार रद्द होणार नाही, आणि किमान आपल्या ऑपरेटरला 10,000 रुपये वेतन मिळणार नाही, तोपर्यंत इथला एकही ऑपरेटर बेमदत उपोषण सोडणार नाही, अशी आजची आमची प्रमुख मागणी. आता तुम्ही जे काम करताय त्या कामाचं स्वरूप नेमकं काय असतं? आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये 27,000 ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक म्हणून काम करत आहोत. जे गाव ग्रामीण भाग ऑनलाईन करण्याचं काम आमच्याकडे आहे, आणि आमच्यामुळं, संगणक परिचालकामुळं आज या राज्य शासनाला गेल्या 3 वर्षामध्ये ई पंचायतमध्ये देशात नंबर एक राहण्याचा जो पुरस्कार मिळाला आहे तो आमच्यामुळे मिळालेला आहे. ग्रामपंचायत लेवलला सर्व दाखले वितरित करणे, ग्रामपंचायत लेवलची टोटल माहिती ऑनलाईन करणे, त्यानंतर जे गावामध्ये लोकांना मार्गदर्शन सुद्धा असतं ते सुद्धा करणे, अशा प्रकारचे विविध प्रकारचे जवळपास 14 सॉफ्टवेअरमध्ये आम्हाला काम करावं लागतं. आज सध्या बँकेचा सुद्धा प्रोजेक्ट या ठिकाणी सरकारनं चालू केलेला आहे, त्यामध्ये सुद्धा गाव तिथं बँक हा सरकारचा उद्देश आहे, ते सुद्धा आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. परंतु या सरकारनं रोजगार हमीच्या मजुरापेक्षा आम्हाला कमी मानधन देऊन आमची घोर निराशा केलेली आहे. गेल्या 3 वर्षापासून आमची आर्थिक पिळवणूक चालू आहे, आणि ही आर्थिक पिळवणूक कुठेतरी थांबावी, आणि आम्ही देश राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आहेत आमच्या जीवनामध्ये अच्छे दिन यावेत अशी आमची सरकारकडे अपेक्षा असताना, या वर्षीच्या नवीन वर्षाच्या दोन जानेवारीपासून आम्ही या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण चालू केलेलं आहे. पण जोपर्यंत या सरकारनं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर साहेब यांनी लेखी आश्वासन दिले होते की आम्ही येत्या 10 दिवसांमध्ये या तुमच्या सर्व मागण्यांवर तोडगा काढू, परंतु ते त्या मागण्या त्यांनी पूर्ण न केल्यामुळं, ते आश्वासन न पाळल्यामुळं आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलो आहोत. आणि शासनानं असं समजू नये की आमचं हे गांधीगिरीचंच उपोषण आहे. जर शासनानं आमच्या भावना लक्षात नाही घेतल्या तर येत्या काळामध्ये मंत्रालयावर धडक मोर्चा किंवा मुंबईत 27,000 ग्रामीण भागातले युवक आणून हे मुंबई जाम करण्याचा आमचा उद्देश आहे, आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही हे लढा कायम ठेवणार आहे. आता सुद्धा आपण 27,000 जेव्हा हे सगळेजण सांगतात त्यावेळेला आज संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले हे सगळेजण आहेत, तुम्ही जे काम करताय त्या कामाचा मिळणारा मोबदला हा कधी मिळतो आणि किती स्वरूपामध्ये? कामाचा मोबदला हा तर अजूनपर्यंत निश्चित वेळेत भेटलेलाच नाहीये. 2 महिने 3 महिन्याचा गॅप हा ठेवतातच, आणि 2 महिने 3 महिने सोडून हे पेमेंट करतात. पण ज्यावेळेस आम्ही हे संपाचं हत्यार उगारलं, 12 नोव्हेंबर 2014 या दिवशी आम्ही संपाचं हत्यार उगारलेलं, आणि पूर्ण राज्यामध्ये 27,000 संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे, आणि त्याच
12 तारखेपासून काम बंद सुरू केल्यानंतर एक 3 ते 4 दिवसात कंपनीने आम्हाला 3 ते 4 महिन्याचं पेमेंट टाकलं. ही आमच्या एकजुटीची ताकदच आम्हाला तिथे दिसली. परंतु जे आम्हाला वेतन भेटलं पाहिजे ते वेतन आम्हाला भेटत नाहीये. सुरुवातीला शासन निर्णय असा आहे की 8,800 पेमेंट ऑपरेटरला मिळालं पाहिजे. पण महाराष्ट्र शासनाने कुठेतरी पैसा खायचा म्हणून महाऑनलाईन या कंपनीला मधी टाकलं आणि तो ती महाऑनलाईन कंपनी आम्हाला फक्त 3,800 ते 4,100 पेमेंट ठरवलेला आहे. पण तो ठरवलेला वेतन सुद्धा आम्हाला निश्चित भेटत नाही. 2 ते 2,500 याच दरम्यान आम्हाला पेमेंट भेटतोय आणि त्याचा पूर्ण जो भ्रष्टाचार आहे म्हणजे जवळजवळ 4 ते 4,500 रुपये ही महाऑनलाईन कंपनी खात आहे असा आमचा संघटनेचा आरोप आहे. त्या कंपनीला आपलं शासन पाठीमागे घालत आहे आणि त्याच्याबद्दल कोणीच काही विचार करत नाही. कंपनीला किंवा सरकारला विचारलं असता की बाबा हा पैसा जातो कुठे, तर जी आर प्रमाणे ते आम्हाला उत्तर देतात की स्टेशनरी कन्झ्युमेबल खर्च असा खर्च केला जातो बाकीच्या पैशांचा. पण आजपर्यंत जर स्टेशनरीचा विचार केला तर ग्रामपंचायतला स्टेशनरीमध्ये एक रिम आणि एक टोनर मिळाला पाहिजे. पण अजूनपर्यंत 27,000 जे ऑपरेटर आहेत त्यांना वर्षामध्ये 2 टोनर किंवा 2 ते 3 टोनर आणि 2 ते 3 टोनर आणि 2 ते 3 रिम अशा प्रकारेच भेटलं पाहिजे. तर जर का ह्याची चौकशी केली तर हा भ्रष्टाचार कितीतरी कोटीमध्ये जातो आणि ह्याची चौकशी ही झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. 3 वर्ष झाले तुमच्या बरोबर घडतंय, तुम्हाला पगार बरोबर मिळालेला नाहीये. 2,500-3,000 पगार मिळतोय, त्यातनं तुम्ही घर चालवताय, भागताय घरामध्ये. ही पगार जो आहे तो मिळतोय, अपेक्षेपेक्षा कमी मिळतोय. काय घरातली परिस्थिती? 2,500 रुपये म्हणजे पगार तसा काहीच नाही. मोलमजूर करायला गेले तरी 300 रुपये हजेरी मिळते. तरी सुद्धा आम्हाला गव्हर्नमेंट 8,800 पेमेंट असताना 4,000 रुपये आणि तेवढे देते आम्हाला. बाकीचे शासन हे पैसे भ्रष्टाचार करतायत. पण हे आता लक्षात आलंय, तुम्ही 27,000 आसपास सगळेजण आहात, ह्यांच्याही लक्षात आले. पण तरीही दुर्दैवानं आजपर्यंत जो न्याय निवाडा व्हायला हवा तो झालेला नाहीये. तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही गेला होता कोण सांगू शकेल की तुमची बोलणी झाली होती, सरकारकडनं तुम्हाला आश्वासन दिलं गेलं? काय काय आश्वासनं आतापर्यंत मिळालेली आहेत तुम्हाला? ज्या वेळेला आम्ही 11 डिसेंबरला जेव्हा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता, त्यावेळेला आमच्या राज्यातली सर्व संगणक परिचालक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आम्हाला आश्वासन दिलं होतं की संप काळामध्ये जितक्या संगणक परिचालकांवर दुसरा कुणाही कुठल्याही ऑपरेटरवर ह्याच्या पुढे कारवाई केली जाणार नाही आणि 10 दिवसांमध्ये ग्रामविकास मंत्र्यांशी तुमची सरळ बैठक करून हा तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलं होतं. आणि अजून एक त्यांनी महासचिवांना प्रधान सचिवांना असा आदेश दिला होता की संगणक परिचालकांना जो जी आर मध्ये जो पेमेंट लिहिलेला आहे 8,800 तो तूर्तासा तरी देण्यात यावा आणि धोरणात्मक गोष्टी ह्या चर्चेमध्ये सोडवल्या जातील. परंतु त्याच्यावर कुठलाही प्रकारचा विचार केला गेला नाही, बैठक लागली नाही, त्यामुळे आज ह्या ठिकाणी आम्हाला 2 तारखेपासून बेमुदत लक्षवेधी उपोषणाला बसावं लागतं. हे लेखी स्वरूपात दिलं होतं? हा, हे लेखी स्वरूपात दिलेलं आहे आणि त्याची प्रत आता संघटनेकडे उपलब्ध पण आहे. हे लेखी स्वरूपात देऊनही अजून काही कोणतीही कारवाई झालेली नाहीये. आज यांना उपोषणाला 2 तारखेपासून बसावं लागतंय. नवीन वर्षाची सुरुवातच जी आहे ती त्यांची अशा पद्धतीनं होतीये की आज अशा पद्धतीनं म्हणजे आझाद मैदानमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातनं आलेले हे सगळे लोक आणि त्या सगळ्यांना उपोषण करून आपलं मागणी जी आहे ती मागणी मागावी लागतीये. पण अजूनही इथे भेटीसाठी किंवा इथे यांना काय नेमकी परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी कुणीही आलेलं नाहीये. इथल्या महिला सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही आपल्याला बोलायचंय. मात्र इथे घेतो एक ब्रेक.